जोहार, मी श्रीमंत सुरपाम. आपण पाहत आहात एस भारत न्यूज, जनसामान्याचा आवाज. बातमी आहे गडचिरोलीहून. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील 800 ज्येष्ठ नागरिक अयोध्येला रवाना. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत 7 ऑक्टोबर रोजी गडचिरोली जिल्ह्यातील 800 ज्येष्ठ नागरिक वडसा रेल्वे स्थानकावरून विशेष वातानुकूलित रेल्वे गाडीने अयोध्याला मार्गस्थ झाले आहे. आमदार कृष्ण गजबे व सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी रणजित यादव यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून ही रेल्वे रवाना करण्यात आली. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, समाज कल्याणचे सहायक आयुक्त डॉक्टर सचिन मडावी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चेतन हिवज, उपायुक्त मधुसन धारगावे, तहसीलदार प्रीती डुडुलवार यावेळी उपस्थित होते. या अगोदर 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात आली असून राज्यात कोल्हापूर, जळगाव, मुंबई व भंडाऱ्यानंतर तीर्थदर्शनाची रेल्वे 7 ऑक्टोबर रोजी गडचिरोली जिल्ह्यातून रवाना झाली असल्याची माहिती आपल्याला प्राप्त असून प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही जिल्हा प्रशासनाने धन्यवाद व्यक्त केले. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जोहार.